भीमराव सभापति आमचे भीमराव सभापति। अरे अमरावतीची बाई राष्ट्रपती कोणामुळे झाल्या? मेन बाबा साहेबाच्या संविधानामुळे। हे सुधारक जर आले नसते ना काकू, मासारखे महाराज अंगारे धुपाऱ्यावाले आले असते, नवीन नवीन महाराज पैदा होऊन राहिले आणि हे भयाळे त्याच्यात वाया चालले। महाराजच्या पाया लागा, पळा, हार टाका, आरामशीर पाया लागा, गडबड करू नका। वेदांत भाऊ, तुमचं नावही वेदांत ठेवलं, याच्याही मंगल राज आहे। वेद म्हणजे काय समजते काय तुले वेदांत? वेदाचा तो अर्थ आम्हाशी ठावा, पुढचं तुम्हाला विचारू काय? कादर भाई सांगता काय याच्या पुढचं काय? वेदाचा तो अर्थ आम्हाशी ठावा, ते काय वाटून राहिले इथं? ते काय वाटता ओ भाऊ? ते काय कागद वाटून राहिले पुढच्या? वाटणं बंद करा, आपल्या कार्यक्रमात गडबड कराल तर गाडीत बसिंग निघून जाईन। मी पैसे कमावू महाराज नाही, मी धंदेवाईक नाही। सत्यपाल तत्वाचा भुकेला आहे, माईनं नाव ठेवलं सत्यपाल, कोण्या पंडितानं नाव नाही ठेवलं। मला पैदा माईनं केलं, बापानं पैदा केलं, आणि पंडितानं नाव नाही ठेवलं माझं। माझं नाव माईनं ठेवलं, मा बापानं ठेवलं। आणि काही काही लोक इतके बेअक्कल आहेत, पैदा त्याच्या माईनं केलं, त्याच्या बापानं हेल्प केली, आणि त्याचं नाव कोण ठेवते मालूम आहे? महाराज। तो होता काय 2-3 दिवस? बोला ना। म्हणून सांगतो अक्कल जाग्यावर ठेवा, आणि अक्कल जाग्यावर आणण्यासाठीच बुद्धविहार आहे ना। गोष्टी ना गोष्टी ना कथा आम्हाला सत्य पाहिजे, आज भारताला आम्हा बुद्ध पाहिजे। बोला, आज भारताला आम्हा बुद्ध पाहिजे। मला एक तास झाला की सांग, मग आपले गेस्ट आलेले आहेत, त्यांचं विमान लेट आलं म्हणून बसपाचे प्रदेश अध्यक्ष, आपण तरी चपराशी पुऱ्यातून आलो। ॲडव्होकेट ताजने साहेब मुंबईहून आले आणि ॲडव्होकेट डोंगरे साहेब कादर भाई अंजनगावहून आले। धुरंधर सर आपल्या करिअर अकॅडमीतून आले। ना दुःख ना युद्ध जीवन शुद्ध पाहिजे, रवींद्रजी फुले बुद्ध विहारातून आले। संदीपजी ताजने, मी धन्यवाद देतो रवींद्र भाऊ फुले, बाबूराव दादा धाकडे, अर्जन वाघपांगर, इंगळे साहेब गुणवंत, अशोकजी गवई, प्रशांत दादा तायडे, नाना ढोके, सुधा सनी धाकाळे, ललिताताई वाघपांजर, रीनाताई धुळे, तात्या धनधरताई, सीमाताई वानखळे, हे तुमच्या प्रबुद्ध नगरातली मंडळी आहे। बुद्ध परिषदची वर्ग सर्वाला, बुद्ध परी नवीन गाणे लिहिले या पुस्तकात, हा रुपयाचं पुस्तक आहे, घेऊन जा जा, असं वाचा। अल्लू अर्जुन वाचून फायदा होणार नाही, प्रसाद खाल्ल्यानं नाव वर येते हे वाचून फायदा नाही, अभ्यास केल्यानं, निंबाचं पान लावल्यानं झाडाले पास होणार नाही।
अभ्यास केल्यानं पास व्हाल. तुकाराम महाराज सांगतात माय सर्वाला, अरे धम्म परिषदेची गरज सर्वाला, युती आणि युवक माय बापाला, माय बापाला व्यसन बंद, व्यसन बंद जीवन मस्त, मस्त न द्वंद्व पाहिजे आज भारताला, मा बुद्ध पाहिजे आज भारताला, मा बुद्ध पाहिजे विश्व शांती बुद्ध विहार. विश्वाला शांती मागितली बुद्धानं. आपण नवरा बायको कुठं शांती मागतो? अरे 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 केला धिंगानं. ते पोट्ट आणखीन पत्रिका वाटत. अबे असे धंदे केल्यानं निवडून येत ना, तुम्ही सत्यानाश करून घेतला ना, तारतम्य सांभाळा ना, बेअक्कलपणा करू नका ना. तरी मी विचारलं ना, हे काय करतात तुम्ही? प्रचार यानं नाही होत. सत्यपाल तेच तर बोलून राहिला जे पत्रिकेत लिहिलं. हाय काय त्याच्या हात लेखा. हे असे वाया गेले आपले लोक आणि म्हणून मातीत गेलो. तीन होते खासदार, किती झाले मापा? अक्कल वापरा, तारतम्य वापरा. लोक कीर्तन ऐकून राहिले. मी लांबून आलो, काल मी बुलढाणा जिल्ह्यात होतो, आज इथं आलो, उद्या नांदेड जवळ आहो. लोक चुपचाप येऊन बसलेले आहेत आणि हे पत्रिका वाटून आहे. तुम्हाला वाट्याचं आहे तर मग वाटा. मा कार्यक्रमात कचरा करणं हे कोणतं योग्य आहे तुमचं? म्हणजे माल्या कीर्तनातलं डोकं मले चाकू मारले तरी मा कीर्तन चालू होत. मारणारे आपलेच होते, फक्त अक्कल दुसऱ्याची होती. तारतम्य ठेवा, कसं जगा, कसं बोला. काय काही येते भाषणात, माल्या भाषणात तज्ज्ञसाहेब आणि देवाईले शिव्यात देत बसते. मी म्हणतो शहाणपणा करू नका, देवाले शिव्या देऊ नका. बाबासाहेबांना लिहिलं काय संविधानात? शिव्या द्या देवाले, तुमचा देव बदमाश होता आणि तुमची देवी. शहाणपणा करतं त्याच्यामुळंच तर पोलीसवाले येऊन बसा लागलं. एखादा वक्ता येते, माईक घेते, लोक टाळ्या वाजवतात आणि बसते देवाले शिव्या देत. अबे शहाणपणा करू नको, पहिले तुही रेष मोठी कर, मग दुसऱ्याच्या लहान कर. सत्यपालचं कीर्तन बहात 52 वर्षापासून चालू आहे. मा कीर्तनातून कोणी घरी जाऊन दाखवा, 5 लाख रुपये देतो. एकही विकणारे लोक नाही ना तुम्ही. अरे लहान लहान लेकरं घेऊन बाया आल्या ना, जिच्या लहान शुक्ल लेकरू आहे ते घेऊन आली आज. म्हणजे तिलेही आवडी आहे कीर्तनाची, की आज मा भाऊ आला सत्यपाल, सावित्रीबाईन ज्योतिबा सांगते, बाबासाहेब सांगते, आंबेडकर सांगते, अहिल्याबाई सांगते, माझा सत्यपाल ऐकायले. तुमच्यामध्ये 10-10 वेळा कीर्तन ऐकायले बसणारे लोक आहेत. भीम टेकडीवाले 100 खेप आले, आता धुरंधर सराच्याही तथी येतीनच जेवताना. आणि आणखीन म्हणतील महाराज आम्हाला कार्यक्रम द्या, पण मी या वर्षी मला कापलं तरी येत नाही भीम टेकडीवर. येईल तर 2024 मध्येच येईन. त्यानं किती नांद आला माई, तारीख खाली नाही ना बाबा. 2 महिने शिवजयंती, 2 महिने भीम जयंती, आणि पुढचा मेन जून बुद्ध जयंती.
हे असं कीर्तन आहे ना, मले अवघेत बोलावतात ना, बहुजन समाज पार्टीत नाही सर्वच पार्ट्याचे बोलावतात. आणि मांडतो फुले शाहू आंबेडकर की हाताला धरलं या आणि याचं कल्याण केलं, हाताला धरलं कल्याण केलं. आजच्या दिवशी कोणीही भाषण करणार जातीय दंगल होईन असं भाषण देऊ नये, कारण कोणता वक्ता काय बोलील मी काय समजू, आमचं कल्याण केलं मी बदनाम होईन ना. फुले आले आम्हाला शिक्षण दिलं बाबा आले आमच्या श्रद्धा काढली, तुकडोजी बाबा आले या नामाला माणूस केलं या, तुकडोजी बाबा आले रामगीता दिली या, बाबा साहेब आले या पहिला राष्ट्रपती केलं या. अरे आदिवासाची बाई राष्ट्रपती कोणामुळे झाली, फक्त भीमराव बाबा आंबेडकरांच्या संविधानामुळं. सत्यपाल कीर्तन करून राहिला कोणामुळं, फुले शाहू आंबेडकरामुळं. नाही तर शिंप्याचा पोरगा माझ्या गावात ताजने साहेबांना सांगतो, अरे मी सुंदर गाणे म्हणू पण माई जात लहान होती ना, माई जात लहान होती म्हणून मला कौतुक करत नव्हते शिंप्याचा. मला ड्रायव्हर धनगराचा आहे, दररोज लाईव्ह कार्यक्रम करते, गाडी चालवते. आता रात्रभर मी नांदेडले जाईन, गाडी चालवते आणि कीर्तनी करते, धंदा नाही, नोकरी म्हणून नाही, सेवा म्हणून नाही. त्याचा बाप सरपंच होता ना, 5 एकर गेलं त्याच्या बापाचं. आता माकडे ड्रायव्हर आहे, मकानही बांधलं आणि बायकोही चांगली भेटली, लग्नात फटाका फोडला नाही. तेच तर आहे ना चांगल्या माणसा संग राहा, लग्नात फटाके फोडून भिकार चोट होऊ नका, लग्नामध्ये घोड्यावर बसून शानपणा करू नका, डीजे वाजून दारवा पिऊन नाचू नका. अरे बहुजन समाज त्याच्याच तपाई बर्बाद झाला. लुंगीडान 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 लुंगीडान. आवाज वाढव डीजे गुणवंत साऊंड दे कोणी, लुंगीडान लुंगीडान येईले गुणा बाबा पावला वाटतं. लुंगीडान 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 लुंगीडान. काय करा लागते लगन मुसलमानाचं असलं तरी साऊंड गुणवंत बुद्धिवंत. मुसलमानाच्या लग्नात जाताना बुद्धाच्याही जाता आणि रामनवमीला जाता की फक्त गाणे बदलवता श्रीराम गाणे की, आणि भीमाचा आला की भीमराव की बेटी मै तो भीमवाली भीमराव की बेटी मै तो भीमवाली. याचा आवाजच मोठा खतरा आहे का, पहिले वाटते महाराज न बाई ठेवली काय. आता मी काय त्यातला आरामखोर महाराज आहो काय, ते काही काही महाराज जेलमध्ये आहेत ना, दिवसा अगरबत्ती रात्री जबरदस्ती. तुमच्या बायकाईच्या डोक्यात लय भूत आहे, त्या महाराजचे पाय धरता पाणी पियता एकूण तीर्थ टाकते. ते टाळे बाईत माल्या मले म्हणे महाराज पाया लागू दे, म्हटलं मला नाही जमत ते पाया लागले, मले बायाच्या मी बायाले लागू देत नाही पायाना, म्हातारीले नाही तर जवानले नाही. काही काम आहे काय भाऊ, बाईची स्क्रीन टच धक धक करीने लगा. बंगल्याच्या खाली उतरावे आजच्या दिवस, मेल्यावर काय बंगल्यात राहसान काय तुम्ही, खाली उतरा ना. अरे समाजात या ना बे अमीराची औल्याद हो, माय बंगला माय बायकोन मी, आणि रात्री जर चोर आले तर अरे वाचवा रे, कोणीच नका जाऊ रे, मरू द्या सायच्या इले, खोटा आहे का.
अरे संगम शरणम गच्छामि, धम्मम शरणम गच्छामि। म्हणून तुकडोजी बाबाही वाचा, नाही तर काय काय बुद्धाचे लोक म्हणते आम्ही ग्रामगीता नाही वाचत, त्याच्यात गीता नाव आहे। गीता नावाची एलर्जी आहे। कळली का कुणाला गीता हो वळली का। अरे वाचा ना बाबा साहेबांना, सर्व धर्माचा अभ्यास केला। गीता हो कळली का कुणाला गीता, सांग सांग भगा म्हणता रे कळली का। काय सांगितलं गीतेमध्ये कृष्णानं अर्जुनाला, अर्जुना तू बाण उचल असं बाबासाहेबानं सांगितलं। अरे माझ्या बौद्ध बांधवांनो, तुम्ही बुद्ध धम्म स्वीकारला, 22 प्रतिज्ञाचं पालन करा। आता आपलेच लोक अंगाराला आले जातात, आता कोणाजवळ जाओ, महाराज लोकांच्या पाया लागतात। महाराज काही काही बायका, महाराज न गुरु करा आम्हाले। मग तो महाराज गुरु कसा करते तुमचा? तुमच्या अमरावती जिल्ह्यातला एक महाराज त्या बाथरूम मध्ये लपलं घालताना त्यात मालूम आहे का, बायाले समजलं बाया मोबाईल पाहता, त्यानं बाथरूम मध्येच गेम जमवलता। काय गेम जमवलता? रिकाम्या जागा भरा। मग त्यानं महाराष्ट्र सोडला, दुसरीकडे गेला आणि नाव बदलून आला, तरी आमच्या अंजनगावच्या बायाईनं त्याचा सत्यानाश केला। प्रेम बोकेची बायको जिजाऊ ब्रिगेडच्या बाया गेल्या आणि धिंगाणा केला। अरे माझ्या माय माऊल्यांनो, तुम्हाला मंत्र घ्यायचा आहे ना, तुकाराम महाराज वाचा आणि माझ्याजवळचे पुस्तकं घेऊन जा, त्या नवऱ्याला वीक लागल तर तू वाच। त्या नवऱ्या लिविक म्हणजे नवऱ्याची दारू पिणं बंद कर आणि दारूच्या पाण्यात पैसा गमावल्यापेक्षा माझ्याजवळचे पुस्तक घेऊन जा। 8 पुस्तक आहेत, 250 रुपयाला। 250 रुपये धंदा नाही, कोणाच्या बापाची ताकद नाही 250 देणे एवढे।